धाव घेणारी स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूने दाखवलेलं आपलं खेळातील कौशल्य याचमुळे की काय पहिल्याच पर्वामध्ये ही संपूर्ण क्रीडा सोहळा हा सुपर डुपर हिट ठरलेला आहे. आणि मी विनंती करतोय मयूर वाघमारे यांच्या संघाला की आपण पुढे यायचं आहे. अली पटेल आई आप यहाँ पर सामने आइए. खऱ्या अर्थाने स्पर्धा खूप मोठी आहे, खूप मोठ्या पद्धतीने आयोजनकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि मी आता सर्वांना विनंती करतोय कॅमेरा ऑन असेल तर आपण लगेच आपण इथे सुरुवात करणार आहोत खऱ्या अर्थाने बक्षीस वितरण कार्यक्रमाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा. खऱ्या अर्थाने बल्लाळेश्वराचं त्याचप्रमाणे भैरीनाथाचा आशीर्वाद लाभलेली क्रीडा सोहळा आणि या क्रीडा सोहळ्याला साजिरा संपन्न झालेला आहे. निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि शेवटच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळतोय. आणि मी विनंती करतोय प्रकाश भाऊ देसाई यांना की आपण या संपूर्ण स्पर्धेला संबोधित करावं. भाऊ हॅलो. जलसो 2020 तब्बल 4 दिवसाच्या न भूतो न भविष्यती अशा क्रिकेटचा महोत्सव इथे पार पडला. आज सांगता समारंभ अर्थात बक्षीस समारंभ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक क्रीडारसिक आणि सर्व क्रिकेटियर्स आणि माझ्या बालमित्रांनो, न भूतो न भविष्यती याच्यासाठी म्हटलं मी की अतिशय कल्पकतेने संपूर्ण 3 जिल्ह्यांना एकत्र करून रायगड ठाणे मला वाटतं रायगड ठाणे आणि मुंबई अशा 3 जिल्ह्यातून इथे क्रिकेटियर्स आले आणि परळीसारख्या छोट्याशा ठिकाणी देखील अतिशय जलसोच्या ज्या सर्व जाबाज पदाधिकाऱ्यांनी जाबाज सगळ्या सभासदांनी अतिशय चांगल्या स्पर्धा इथे घडवून आणल्या. मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून काही तालुक्यातून कन्सोलिडेटेड असे प्लेयर्स एकत्र करून तालुक्याची 10 टीम्स देखील इथे आल्या होत्या. भिवंडीपासून ते ठाण्यापासून इथे प्लेयर्स आले आणि परळीसारख्या ठिकाणी न भूतो न भविष्यती असे सामने इथे पार पडले. खरं तर सुधागड तालुका हा छोटासा तालुका असला तरी क्रिकेटवर अतिशय नितांत प्रेम करणारा तालुका आहे. या तालुक्याने चांगले चांगले क्रिकेटियर्स प्लेयर्स घडवलेले आहेत. मला खात्री आहे आज इथे खेळलेले बरेचसे प्लेयर्स आहेत, त्याच्यामधले काही प्लेयर्स हे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय टीम्समध्ये खेळण्याच्या लायकीचे आहेत. अतिशय चांगलं खेळ बघायला इथे मिळालेलं आहे. शेवटचा सामना जरी स्कोअर कमी झाला असेल तरी बॉलिंगची जी कमाल होती ती बघताना देखील एक रोमांचकारी असा प्रत्येक क्षण होता. अतिशय चांगले सामने जलसोच्या माध्यमातून इथे पार पडले. मी सर्व आमच्या क्रीडा शौकीनांच्या तर्फे सर्वांचा आभार मानतो या सर्व आयोजकांचं की इतके भव्य दिव्य सामने परळीसारख्या ठिकाणी घडून आणले आणि त्या सर्व क्रिकेटियर्स ज्यांनी ज्यांनी इथे येऊन भाग घेतला बक्षिसाची फार मोठी आहेत. परंतु तसं बघितलं तर तुमचा जो खर्च आहे त्याच्या हिशोबाने इथे येऊन खेळणं 4-4 दिवस खेळणं एवढं सोपं नसतं. पण केवळ क्रिकेटवर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी आपण मंडळी इथे आलात, आपलं देखील मनपूर्वक मी आभार मानतो. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आता विजयी झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी जे जे हरलेले आहेत ते पुढच्या वर्षी निश्चितच जलसोच्या या महोत्सवामध्ये पुन्हा पुनश्च भाग घेतील आणि आमचा आनंद सगळ्यांचा द्विगुणित करतील अशी अपेक्षा करतो. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आयोजकांचं निश्चितच आभार मानलं पाहिजे, सगळ्या युवकांच्या परळीचे आभार मानलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं अतिशय एवढा मोठा भव्य दिव्य महोत्सव घडून आणणं सोपं नसतं. परंतु हा अश्वमेध त्यांनी अतिशय लिलया पेलला आणि यशस्वी करून दाखवला. त्यांच्या पाठीशी उभे असलेले सर्व मंडळी इथे व्यासपीठावर बसलेले जे त्यांचे देणगीदाते आहेत मार्गदर्शकदाते आहेत त्या देखील सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. आणि भविष्यात देखील त्यांनी असंच या सगळ्या टीमच्या क्रिकेटवर वेडप्रेम करणाऱ्या मंडळींच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. भाऊंसाठी 2 ओळी आपण म्हणूया.
कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. काही माणसं विस्मृतीत जातात, परंतु प्रकाश भाऊन सारखी माणसं कायम आमच्या सर्वांच्या स्मरणात राहतात. एकदा जोरदार डाळ्या आपल्या आदरसंभ असणाऱ्या प्रकाश भाऊ देसाईंसाठी. नंतर मी थोडक्यात वळतोय संपूर्ण या स्वागत समारंभासाठी. सर्वप्रथम विनंती करतोय SPL कमिटीचं की त्यांच्या वतीने आपण पुढे यायचं. SPL कमिटीचे मेंबर मंगेश चव्हाण, त्याचप्रमाणे उमेश खंडागळे, बाळा यादव, बाळाराम गायकवाड, त्याचप्रमाणे आशिष शेळके, प्रसाद शेडगे, विठ्ठल तेलंगे यांच्या वतीने या सर्वांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यांच्या वतीने एकानी पुढे यायचं आहे. SPL कमिटी इथे SPL कमिटीचे मेंबर असतील तर लगेच इथे पुढे यायचं आहे प्लीज. तदनंतर हॅपी बॉईज यांनी सुद्धा तयार राहायचं आहे. आपल्यामधून एखादा प्रतिनिधी पुढे यायचं आहे. या बाळाराम गायकवाड असतील तर आपण आपला सन्मान घ्यायचा आहे, शुभ सन्मान. या संपूर्ण SPL कमिटीने खूप चांगली मदत इथे केलेली आहे. उमेश खंडागळे तो सुद्धा इथे असेल तर त्यांनी सुद्धा पुढे यायचं. उमेश विठ्ठल तेलंगे आपण असाल तर आपण सुद्धा पुढे यायचं. विठ्ठल तेलंगे या. आपला शुभ सन्मान योगेश मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. योगेश मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते तिथेच राहा साहेब, तुम्ही इकडून या. SPL कमिटीने एक विशेष पद्धतीने सहकार्य येथे दिलेलं आहे. त्यांचा विशेष शुभ सन्मान इथे करण्यात येतोय. मित्रांनो, बाळाराम गायकवाड यांचे बंधू मनीष गायकवाड यांना सुद्धा विनंती आहे अतिथी मंचावर या. SPL कमिटी खऱ्या अर्थानं सुधागड सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून मोलाची मदत या स्पर्धेसाठी. धन्यवाद सर, योगेश मोरे साहेबांचा आभार. त्यानंतर हॅपी बॉईजतर्फे एखादा प्रतिनिधी यायचं. हॅपी बॉईजतर्फे एखादा प्रतिनिधी यायचा आहे. हॅपी बॉईज चला वेळ नका लावू, पटकन या. या देवेंद्र धुमाळ, रोहन आवासकर, सिद्धेश आवासकर, साळुंखे, रवी गुप्ता यांच्या बिहाफमध्ये हे सन्मान स्वीकारतील. सर्वांचं आम्ही अभिनंदन करू, परंतु शुभ सन्मान इथे एखाद्याचं केलं जाईल. सन्मान्य रमेशजी पाठारे आपण या, आपण स्थान बनवायचं आहे. शुभ सन्मान देण्यासाठी विनंती करतो योगेशजी मोरे साहेब यांच्याच शुभ हस्ते आपण पहिले तीन सत्कार इथे करणार आहोत. जोरदार टाळ्या हॅपी बॉईजसाठी. रमेश पाठारे साहेब आपण इथे असाल. रमेशजी या साहेब, आपण आपला शुभ सन्मान आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने केलं जाईल. तदनंतर विशेष आभार आपण पाहतोय श्री हॅपी बॉईज संघाचा. इथे आपण सत्कार करतोय हॅपी बॉईजच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत इथे लाभली, त्यांचं स्वागत मित्रांनो. टाळ्या मित्रांनो या यंग ब्रिगेडसाठी. तदनंतर पुढे मी विनंती करतोय या चारही दिवस अखंड मेहनत घेणारे नवनाथजी आवासकर साहेब यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. नवनाथजी या पुढे आपण. हॅपी बॉईज या. चला नवनाथ शेठ आवासकर यांचं इथे स्वागत करेल. शुभ सन्मान योगेश मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नवनाथजी आवासकर खूप चांगल्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेला चारही दिवस त्यांचा सहभाग लाभला, त्यांचं स्वागत. त्यानंतर सुरेशजी पटेल, सुरेशजी म्हात्रे आणि जयराम भालेराव या पंच कमिटीला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. सुरेश पटेल, सुरेश म्हात्रे आणि जयराम भालेराव. चला सर, तीनही पंच, आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? तीनही पंच, सुरेश पटेल, सुरेश म्हात्रे, जयराम भालेराव सर थोडंसं व्यस्त आहेत. त्याच्यानंतर मी यूट्यूबचे आमचे कौस्तुभ पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. आणि कौस्तुभ पाटील यांचा शुभ सन्मान इथे करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे शहर प्रमुख आणि शाखा प्रमुख आमचे धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते कौस्तुभ पाटील. यूट्यूब म्हणजे ड्रीम्स क्रिकेटचा इथं शुभ सन्मान केला जातोय. कौस्तुभ पाटील यांची संकल्पना ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून चार दिवसीय स्पर्धा आपण पाहिली आणि ड्रीम्स क्रिकेटसाठी आम्हाला इथे प्रायोजकत्व दिलं होतं. सतीशजी देसाई साहेब यांचं सुद्धा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. तदनंतर मी विनंती करतोय DJ मास्टर यांना की पुढे यायचंय. DJ मास्टर या आपण पटकन. आपला सुद्धा शुभ सन्मान इथे केला जाईल. मंडप आणि डेकोरेटरच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य. आणि आता पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो राजेश परदेशी साहेबांना की आपण पुढे यायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. DJ मास्टर यांचा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर विनंती करतोय तीनही पंचांना की आपण पुढे यायचं आहे. तीनही पंचांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. DJ मास्टर बघा, रात्र झाली तरी चष्मा काही त्यांनी काढलेला नाही. हे आहे DJ ची ओळख. रात्रीसुद्धा DJ लावताना चष्मा मात्र घालत असतो आमचा
मात्र हसत नाही, कुठेतरी हसणं थोडंसं त्याला शिकावं लागेल. त्यानंतर विनंती करतोय तिन्ही पंचांना. सुरेश पटेल सर जोरदार डायनच्या गजरात या MCAच्या पंचांचं आपण करूया स्वागत. सुरेश पटेल साहेब यांना विनंती करतोय पुढे यायचं. त्यानंतर सुरेश म्हात्रे सर आणि जयराम भालेराव सर या आपण. आपल्या शुभ सन्मान राज्यजी परदेशी आता रो मध्ये आपणच सन्मान करायचा, रो मध्ये आपणच सन्मान करायचा. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत ते म्हणजे आमच्या समालोचकांचा. या सर पुढे या सर, या जयराम भालेराव सर या, आपण सर या. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. तीनही MCAचे पंच सुरेश पटेल सर, सुरेश म्हात्रे सर आणि जयराम भालेराव सर, खऱ्या अर्थानं पंच हे परमेश्वर मानले जातात आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही या सगळ्यांचा सन्मान एकत्र करत असताना. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी स्कोरिंग आम्हाला 2 दिवस केली त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. प्रसाद दादा शेडगे आणि सुशीलजी गायकवाड या दोघांनी पुढे यायचं. अप्रतिम स्कोरर प्रसाद शेडगे आणि सुशीलजी गायकवाड यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. राजेश परदेशी आपण रोमध्ये करायचं आहे. दोघांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. जोरदार टाळ्या एकदा आमच्या स्कोरर्ससाठी. त्यानंतर मी विनंती करतोय आमचे समालोचक मित्र प्रवीणजी दुगाडे सर यांना की आपण पुढे यायचं आहे. प्रवीणजी दुगाडे सर यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. राजेजी परदेशी आपण बसायचंच नाही, राजेजी परदेशी यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर मी स्वतः निलेश नाईक आणि दिनेशजी आपण सुद्धा पुढे यायचं आहे. दिनेशजी या तर. यानंतर सुधागड तालुक्यातील अतिशय उत्कृष्ट आणि हिंदी आणि मराठीचं समालोचक आणि ज्यांच्यावर उद्याचं भारत, भारताचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे पेशाने शिक्षक असलेले निलेजी नाईक सरांचं जरा जोरदार टाळ्यांमध्ये या व्यासपीठावर सत्कार व्हायला हवा आणि खऱ्या अर्थानं तो सत्कार होतोय. आणि यानंतर आपण वळूया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. मी विनंती करतोय सन्माननीय शैलेशजी पवार सर आणि सुशीलजी देसाई आपण पुढे यायचं आहे. आपल्या द्वयींच्या हस्ते हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला जाईल. पहिलं बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय माननीय श्री शैलेश पवार आणि सुशील देसाई यांनी पुढे यायचं आहे. प्लीज शैलेश पवार सर आणि सुशीलजी देसाई या आपण पुढे. असं तिथे आहे ना देसाई साहेब आहेत. ओके चालेल. सुशीलजी देसाई दिसत नाही. सुशील गायकवाड या आपण द्वयींच्या शुभ असते. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक वडू नवगर संघाचा गिरीश यांनी पुढे यायचं आहे. अप्रतिम त्याने कामगिरी केली आणि त्याला शुभ सन्मान जबरदस्त. अरे बापरे बाप काय ट्रॉफी आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो. गिरीश आला ना त्याच्या वतीने बिहाप त्याचा पुरस्कार घेतोय त्यांचा संघ सहकारी. त्यानंतर मी विनंती करतोय प्रसाद दादा देसाई आणि मनोजी गोळे सर यांना या द्वयींना की आपण पुढे यायचं आहे. विजयजी गोळे सर आणि प्रसादजी देसाई साहेब यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांच्या सुद्धा अभिनंदन. प्रसाद दादा देसाई आणि विजय साहेब यांना विनंती करतोय पुढे यायचं आहे. सर्वकृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीची धमक दाखवली, फलंदाजांना लिलियाबाद केलं असा संदीप कांबेकर ठरतोय सर्वकृष्ट गोलंदाज. जर इथे उपस्थित असेल तर त्याच्या बिहाप आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. बिहाप मध्ये राकेश आवस्कर स्वीकारतील पुरस्कार. राकेश हो त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय उपस्थितांचे मान्यवरांचे आभार. समीरजी पांगारे आणि उदय शेठ धुमाळ आपण पुढे यायचं आहे. प्लीज समीर पांगारे आणि उदयजी धुमाळ आपल्या शुभ हस्ते उत्तम फलंदाजाचा पारितोषिक जाते. रोशन खंडागळे आला सर्वोत्कृष्ट फलंदाज. समीर पांगारे साहेब आणि उदयजी धुमाळ या द्वयींच्या शुभ हस्ते त्याला शुभ सन्मान केला जाईल. या रोशन खंडागळे आपण पुढे यायचं आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो. काय जबरदस्त फलंदाजी केली आणि तुमचे हात काय एवढे गारठलेत. विजेत्यांचं कौतुक. मान्यवरांचा आभार. तदनंतर राजन शेठ आवासकर आणि विजय शेठ आवासकर यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. पुढचा शुभ सन्मान आणि बक्षीस आपल्या शुभ असते. राजन शेठ आवासकर आणि विजयजी आवासकर या आपण.
सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ सर्व प्रेक्षक वर्गांसाठी आणि मान्यवरांसाठी एक माहिती असणार आहे की आम्ही सुधागडच्या रूल्स प्रमाणे आम्ही कालचा लॉट्स केलेला होता त्याच्यामध्ये आम्ही शिस्तबद्ध संघ असं जाहीर केलं होतं आणि हा शिस्तबद्ध संघाचा मानकरी ठरतोय तो संघ दहीगाव संघ. दहीगाव संघाने येऊन आपला शिस्तबद्ध संघाचा सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अतिशय खेळाडू वृत्तीमध्ये त्यांनी काल खेळ दाखवला त्यांना हा मान मिळतोय. विनोद देशमुख किंवा प्रमोद कदम आलेले आहेत. चला अतिशय चांगली संकल्पना इथे राबवलेली आहे. प्रत्येक कबड्डी सामन्यात भाऊ आपण शिस्तबद्ध खेळाडू शिस्तबद्ध संघ देतोय. मात्र क्रीडांगणाच्या क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये पहिल्यांदाच शिस्तबद्ध संघ आणि तो पुरस्कार इथे दिला जातोय तो म्हणजे दहीगाव संघाला. सन्माननीय आमचे राजन शेठ आवासकर आणि विजय शेठ आवासकर यांच्या हस्ते हा शुभ सन्मान दिला जातो. धन्यवाद सर. त्यानंतर मयूर वाघमारे शेवटच्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि त्यांनी पुढे यायचं आहे. त्याला शुभ सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय प्रकाश भाऊ देसाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचा. मयूर वाघमारे टाळ्या मित्रांनो, 22 वर्ष युवा खेळाडू, युवा नेतृत्व उदयास येतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीचं कसब दाखवतोय. फलंदाजांना पाणी पाजतोय आणि हा देवचा सुपरस्टार उद्याचा रायगडचा नव्हे महाराष्ट्राचा एक वेगवान गोलंदाज ठरतोय आणि मयूर वाघमारे ठरतोय अंतिम मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचा किताब मयूर आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाचण्यासाठी मयूर आपल्याला शुभेच्छा असतील. त्यानंतर विनंती करतोय मी संतोष शेठ देशमुख आणि राजेश शेठ परदेश यांना की आपण थोडं पुढे यायचंय आपल्या. याच दरम्यान सुधागड सामाजिक सांस्कृतिक मित्रमंडळाचे मंगेशजी चव्हाण आणि आशिषजी शेळके या द्वयींना विनंती असेल आपल्या तिथे मंचावर यायचं आहे. सर राजेशजी परदेशी आणि संतोष शेठ देशमुख यांच्या शुभ हस्ते 25,000 रुपये रोख आणि चतुर्थ क्रमांकाचा जलसो चषक दिला जातोय. श्री दत्त क्रीडा मंडळ घोडिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. घोडिवली संघाचा संघनायक किंवा संतोष शेठ देशमुख राजेशजी परदेश यांच्या शुभ हस्ते मी विनंती करते. आशिषजी आपण या नावरती आशिषजी आणि मंगेशजी या SPL कमिटीचा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य संपूर्ण स्पर्धेला लाभलेला आहे. संतोषजी देशमुख आणि राजेशजी परदेशी या देखण्या आणि मातब्बर असणाऱ्या आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान रोख रक्कम 25,000 रुपये व झळाळता जलसो चषक चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक श्री दत्त घोडेवली या संघाला. त्यानंतर मी विनंती करतोय ओके त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय ज्योती इंजिनिअरिंगचे सर्वे सर्वा आणि युवा उद्योजक सतीशजी देसाई आणि त्यांच्या समवेत रमेशजी पाठारे यांना की आपण पुढे यायचं आहे आपल्या द्वयींच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम व 25,000 व भव्य चषक वडू नवघर या संघाच्या संघनायकाला विनंती आपण पुढे यायचं आहे. हा वडू नवघर सतीशजी देसाई साहेब आणि रमेशजी पाठारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आणि बक्षीस ज्यांना दिले जाते. अप्रतिम कामगिरी, तृतीय क्रमांक 32 संघांमधील सहभाग आणि तिसऱ्या क्रमांकावर मारलेली झेप दोन्ही या विजेत्या या संघाला तृतीय क्रमांकाच्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर शब्बीर शेठ यांना विनंती करते आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते रनर अप म्हणजे शब्बीर शेठ यांच्या शुभ हस्ते रनर अपची ट्रॉफी देण्यासाठी त्यांना विनंती करतोय. या आपण पण या रोख रक्कम 50,000 रुपये व झळाळता उपविजेतेची ट्रॉफी देण्यासाठी जोरदार आमच्या ह्या वयस्कर मंडळीसाठी आजही क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं इथे झळत आहे आणि व्याघ्रेश्वर वराड. चला आपण यायचं आहे पुढे. दोन प्रतिनिधींनी पुढे यायचं आहे. शब्बीर शेठ आणि आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य दिव्य उपविजेता चषक. रनर अप ठरलाय नक्कीच, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते. उद्याचा भविष्यकाळ वराड संघाचा नक्कीच कौतुकास्पद असेल आणि आकाश पाटील यांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की वराड संघ हा चांगली कामगिरी करतोय, अंतिम सामन्यापर्यंत धडक मारेल. नक्कीच ते झालेलं आहे. वराड संघाचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतोय. त्यानंतर दत्ता शेठ आवासकर साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. मनोजजी कुंभार साहेब आपण सुद्धा विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे.
दत्ताशेठ अवस्कर आणि मनोजशेठ कुंभार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूने आपली कामगिरी दाखवली दखल घ्यावी लागली या 32 संघांमधून त्यांची असा सलग 3 सामन्यांमध्ये सामनावीराचा किताब पटकावणारा वन अँड ऑनली अप्रतिम फटकेबाजी करणारा सुमित डोंगडे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज आणि त्याला 32 इंची LED टीव्ही जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे युवा उद्योजक सुयोग गांडेकर यांच्या माध्यमातून आणि त्याला बक्षीस देण्यासाठी विनंती करतोय दत्तात्रेयजी आवासकर आणि मनोजजी कुंभार सुमित ये जबरदस्त आणि घरी याची शोभा दिसेल आणि याच मध्ये तो T20चा विश्वकप पाहू शकेल जोरदार टाळ्या मित्रांनो सुमितसाठी शेवटचा वेळ आहे सुमित आता मात्र तुझ्याशी 2 मिनिटं आपण बोलणार आहोत सुमित कसं वाटतंय खूपच बरं वाटतंय कारण आमची टीम भरपूर दिवस हारत होती आमचे प्लेयर पण आज कमीच होते पण आम्ही प्रयत्न केला आणि जिंकलो कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीज म्हणजे सर्वोत्तम खेळाडूचं बक्षीस मिळाल्यावर अपेक्षांची एक परिपूर्ती झाल्यासारखी वाटते का कारण आमचे टीमचे प्लेयर कमी होते आणि जबाबदारी सर्व प्लेयर आहे सकाळी निघता वेळेस सांगितलं काय पण का आता भरपूर हारलेलो आम्ही तालुक्याला ही मॅच बरं ही फायनल मारूनच यायचं आणि असू दे जोरदार टाळ्या मित्रांनो शब्द कमी पडले मात्र बॅटने उत्तर दाखवलंय सुमित डोंगडे मॅन फ्रॉम पारगाव जिंकतोय मॅन ऑफ द सिरीजचा हा झळाळता मान आणि LED टीव्ही तदनंतर मी विनंती करतोय प्रकाश भाऊ देसाई यांच्या शुभ हस्ते विजेतेपदाचा झळाळता हा जलसो चषक रोख रक्कम 50,00,000 रुपये आणि झळाळता जलसो चषक देण्यासाठी विनंती करतोय प्रकाश भाऊ देसाई आणि सर्व मान्यवरांना ऑल टीम चला मयूर वाघमारे सगळ्यांनी यायचं सुमित डोंगडे चला सगळ्यांनी एका मागून एक यायचं आहे रॉस टेलर अली पटेल एल बालाजी चला कृणाल नाईक आपण सर्वांनी इथे यायचं आहे शुभ सन्मान जोरदार टाळा मित्रांनो फटाक्यांची आतिषबाजी होऊन जाऊ द्या आणि वाजू द्या DJ जबरदस्त फटाका फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे